यस्य देशस्य यो जंतुस्तज्जम तस्य औषधम हितम। जी व्यक्ति जिथे जन्माला आली आहे तिच्या करता त्याच देशातील औषधी उपयोगी असते, हितकर असते। आयुर्वेद शास्त्राच्या सुश्रुत संहितेमध्ये औषधी वनस्पतींची माहिती कुणाकडून घ्यावी हे अगदी स्पष्ट सांगितले आहे। गोपाला स्तापसा व्याधये च अन्ने वनचारिणा मुलाहारश्च ये तेभ्यो भेषजा व्यक्तिरिष्यते। गोपाल म्हणजे गुराखी, जंगल भागात तपश्चर्या करणारे तपस्वी, शिकार करणारे शिकारी व वनचर म्हणजे जे जंगलात फिरतात। याशिवाय कंद व मुळं खाणारे ह्या सर्व व्यक्तींकडून औषधींबद्दल माहिती जाणून घ्यावी। कोणत्या ठिकाणच्या वनस्पती गोळा करू नये ह्याबद्दलही फार सविस्तर माहिती आयुर्वेद शास्त्रात दिलेली आहे। जिथे सापांचे बीळ असते, जिथे पाणी साचलेले असते, स्मशानभूमी, ज्या ठिकाणी गवत उगवतच नाही, या वनस्पतींना कीड लागलेली आहे, ऊन वारा किंवा पाऊस यामुळे ज्या वनस्पती करपलेल्या आहेत, अशा वनस्पती गोळा करू नये, कारण ह्या वनस्पती गुणकारी नसतात, औषधासाठी योग्य नसतात। औषधी वनस्पती गोळा करताना काय काळजी घ्यावी हेही सांगितलेलं आहे। धूळ माती शेण इत्यादींचा संपर्क झालेला नसावा, अशा वनस्पती सावलीत किंवा कोवळ्या उन्हात वाळवाव्या। मूळ व सालींना पहिल्या दिवशी थोडं कडक उन्हात वाळवू शकतो, कारण त्यामुळे त्यातील पाण्याचा अंश नष्ट होतो व त्याला बुरशी येत नाही। कडक वाळलेल्या वनस्पतींचा दर्जा उत्तम राहतो। ह्या वाळलेल्या वनस्पती नंतर बराच काळपर्यंत गोदामामध्येही ठेवू शकतो। या गोदामाचा उल्लेखही औषधी वनस्पतींबद्दल सविस्तर माहिती असणाऱ्या काही आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये दिलेला आहे। आता आपण काही महत्त्वाच्या वनस्पती कशा गोळा कराव्या, कशा टिकवून ठेवाव्या याबद्दल माहिती बघूया। पुढची वनस्पती आहे शतावरी। संस्कृतमध्ये शतावरीला शतावरी, सहस्त्रवरी आणि मराठीत दूधकांडी, दूधमुळी, संसारमुळी, मारबत असे नावे आहेत। बाळांपण स्त्रीचे किंवा जनावरांचे यासाठी शतावरी एक वरदानच आहे। दूध वाढविण्यासाठी याचा उपयोग केला जातो। याचे मूळ कमी वजन असणाऱ्या मुलांना फार उपयोगी आहे। शरीर धष्टपुष्ट करण्यास आईची आणि बाळाचेही शतावरी मदत करते। याचा वेल किंवा झुडूप शेताच्या धुऱ्यावर किंवा उद्यानामध्ये किंवा जंगलातही आढळतात। चांगल्या मोठ्या झालेल्या झुडपात 150 ते 200 मुळ्या जमिनीखाली असतात। याची रचना हाताच्या बोटांप्रमाणे असते, त्यामुळे मुळी काढताना आपण एका बाजूने राखून बाकी पूर्ण बाजूच्या काढू शकतो, यामुळे झुडपाला इजा होत नाही। शतावरीला पाणी फार कमी पाहिजे, त्यामुळे उन्हाळ्यातही हिरवे दिसणारे हे झुडूप उन्हाचा त्रास कमी करणारे आहे। मूळ काढून स्वच्छ धुवून घ्यावे। किंचित वाफवल्यावर याची वरची साल निघून येते, ही साल काढून नंतर कडक उन्हात वाळवावी। शतावरीच्या स्वच्छ पांढऱ्या मुळांना चांगला बाजारभाव मिळतो व औषधी परिणामही उत्तम दिसतो। दुसरी वनस्पती आहे बेहडा। या बेहडाला संस्कृतमध्ये बिभितक असं म्हणतात किंवा लॅटिन नाव टर्मिनेलिया बेलेरिका असे आहे। पूर्ण पिकलेला या बेहड्याची फळे झाडावरून गळूनच पडतात, पण न गळल्यास अलगद तोडूही शकतो। अशी बेहडा फळे पोत्यांमध्ये गोळा करून ठेवावी। फळे पूर्ण पिकल्यावर झाड हलविल्यावर देखील ती गळून पडतात। अशी फळे स्वच्छ धुवून मग टोपलीमध्ये घ्यावी। ही फळे अलगद ठेचून त्याचे साल व बी वेगळी करावी। साल किंवा छिलटे कडक उन्हात वाळवावे। या फळांचा व सालींचा रंग पिवळा असला पाहिजे, काळा रंग होऊ नये म्हणून त्याची काळजी घ्यावी। कडक उन्हात दिवसभर वाळू द्यावे, म्हणजे त्याचा काळा रंग येणार नाही। अशा प्रकारे वाळलेल्या बेहडा छिलट्याला बाजारात चांगला भाव मिळतो। उन्हाळ्यात बेहडा तयार होत असल्यामुळे छान वाळवता येतो। अखंड किंवा पूर्ण बेहडा 8 ते 10 रुपये किलोने विकला जातो, तर फोडलेले छिलटे 2.5 पट किमतीने विकल्या जातात। त्याच्या बियांमधून तेल काढतात, तेही औषधी आहे। बियातील मगज डोळ्यांसाठी तसेच हाडांसाठी मजबूत होण्यासाठी उपयोगी पडतात। या छिलट्याचा उपयोग खोकला किंवा पोट साफ करण्यास तसेच त्वचेचे विकार या आजारांवर औषध निर्माण करण्यास उपयोगी पडतो।
तिसरी महत्वाची वनस्पती आहे कडुनिंब. कडुनिंबाला तर सर्वतोभद्र कडुनिंब असं म्हटलेलं आहे. सर्वांचं भलं करणारा, पर्यावरण टिकवून ठेवणारा, याला लॅटिनमध्ये अजा डिरेक्टा इंडिका असं म्हणतात. व संस्कृतमध्ये पिचुमर्द, अरिष्ट ही देखील नावे आहेत. या झाडाचे सर्व अंग म्हणजे त्याची पानं, फळं, खोड, साल, गोंद, बी, फुलं आणि मुळंसुद्धा, त्याची सालंसुद्धा उपयोगी आहेत. याच्या आतील सालाचा उपयोग केला जातो. कडुनिंब हे निसर्गाला एक वरदानच आहे. उन्हाच्या प्रखरतेमुळे होणाऱ्या सर्व रोगांवर याचा वापर केला जातो. हे एक उत्तम जंतुनाशक असल्यामुळे कीड नष्ट करण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. तसेच खाजही कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. याच्या आतून पाझरणारे पाणी गोवर कांजळ्यांमध्ये दिले जाते. याच्या फळांचा म्हणजे लिंबोणीचा उपयोग तेल किंवा साबण तयार करण्यासाठी होतो. कडुनिंबाच्या लहान फांद्यांची व मोठ्या खोड्यांची साल काढली जाते. मोठ्या खोडाची अंतरसाल वापरतात. याच्या मोठ्या आवश्यक तेवढ्या फांद्या झाडांवरून अलगद छाटून घ्याव्या, खाली स्वच्छ जागेत जमा कराव्या. नंतर ती साल हाताने ओढून काढावी. याचे लहान तुकडे करून वाळवले जातात. याची पाने वेगळी तोडून कोवळ्या उन्हात वाळवली जातात. रात्री मात्र दोन्ही झाकून ठेवायची आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याला ऊन दाखवायचे. पाने वाळवताना वर खाली हलवत राहावे, त्यामुळे काही पानं काळी तर काही पाने हिरवं असं नव्हता, सर्व सारखे वाळतील. पाने काढल्यावर त्याची देठ सरपणासाठी किंवा धूर करण्यासाठी वापरावे. ते कृमीनाशक असतात. झाडाची सालं काढून झाल्यावर झाडाची ती झीज जखम भरून येण्यासाठी त्याला शेण व मातीचा लेप दिला जातो. यासाठी शेण 50% आणि माती 50% असं समप्रमाण घ्यावे. ह्या लेपाने झाड जिवंत राहते, त्याचा घाव लवकर भरून येतो. ही झाडाची झीज भरून यायला 3-4 महिने तरी लागतात. तोपर्यंत त्या झाडाची साल पुन्हा काढू नये. साल पूर्णपणे भरून आल्यावर त्या जागेच्या विरुद्ध बाजूची साल आपल्याला काढता येते. हे करीत असताना मुख्य झाडाला इजा होणार नाही ही मात्र आपण काळजी घ्यायलाच हवी. पुढचे झाड आहे